दादा नमस्कार। नमस्कार। का आपण पेट गावचे? काय म्हणतोय? पाऊस पाऊस तर गावाला नाहीये पाहिजे तेवढा, गरज आहे तेवढा नाही। आता तुमच्या तालुक्याचे आमदार देवी पोळसे सहकार मंत्री झाले, काय आनंद अभिमान? आम्हाला त्याच्याबद्दल दुःख नाहीये, आनंद आहे। परंतु आतापर्यंत दिलीप कोळसे पाटील आमचे आमदार तर आहेतच, मंत्री अनेक वर्ष आहेत, परंतु आमच्या पठारचं कारण काय ते समजून घेत नाही। आमचं पठार हा निसर्गावर अवलंबून असणारा हा भाग आहे, आणि आम्हाला पाऊस असेल तरच कुठंतरी पिकांचा उपयोग होतो, नाही तर पाऊस नसेल तर आमचा दुष्काळी भाग। वळसे पाटलांनी पठारावर काय अन्याय केला? आम्हाला त्यांच्या विरुद्ध मतदान या पठारावर होतं, म्हणून त्यांनी आमच्या पठारचा विचारच सोडून दिला डोक्यातला। आज खरं वास्तविक ते एवढ्या पदावर असताना, एवढ्या दुरवस्थे मंत्री असताना त्यांनी अजिबातही या पठारसाठी काही केलेलं नाही। त्यांना आम्हाला पाणी देणं हे त्यांना अनेक वेळा आम्ही मागणी केली, अनेक वेळा की आमच्या पठारसाठी। आणि कलमुरी प्रकल्प हा जो ज्या वेळेला प्रकल्प झाला त्यावेळेला ह्या प्रकल्पाला साधगाव पठार म्हणून नाव दिलं, आणि साधगाव पठारला या प्रकल्पाचं कलमुरी प्रकल्पाचं पाणी मिळेल म्हणून हा प्रकल्प तयार झाला। पण आज अशी पोझिशन आहे की आपल्या तालुक्यामध्ये धरणं, खेड आणि आंबेगावमध्ये धरणं, आणि याचं पाणी नगर आणि बीड जिल्ह्याला जाते, आपल्याला त्याचा काही उपयोग नाही। आम्ही आमचं म्हणणं आहे की आपल्या तालुक्यात आम्ही तालुक्यातली मंडळी आम्ही या तालुक्यामध्ये एवढं म्हणजे सहकार्य करतो, परंतु आमच्या पठारला अजिबातही पाण्याचा स्रोत मिळत नाही। का बरं हे आमच्या लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं? आम्ही विचार करतो। 18-15 वर्ष खासदार होते, त्यांना जमलं नाही? दादांनी आमच्यासाठी आज 52 कोटीची स्कीम पिण्याच्या पाण्यासाठी, आम्हाला पिण्याचं पाणी सुद्धा आतापर्यंत टँकर चालू आहे, पिण्याच्या पाण्यासाठी 52 कोटीची स्कीम दादांनी आणि वळसे पाटील साहेबांनी मिळून, वळसे पाटलांच्या नावाने बोट मोडता आणि 18-15 वर्ष खासदार होते, त्यांना जमलं नाही? खासदार साहेबांनी प्रयत्न केले ना, परंतु काय व्हायचं त्यावेळेला त्यांना सांगायचे खेड तालुका विरोध करतोय, दिलीप मोहिते विरोध करतोय, यांनी सांगायचं, त्यांनी विरोध केल्यामुळं आम्हाला ते काही सक्सेस होईन। आज अशी पोझिशन आहे की आम्हाला त्या पाण्याशिवाय जमणारच नाही, जर आम्हाला पाणी मिळलं तरच आम्ही सुखी होऊ, नाहीतर आमचे कायम हालतीच। आता आढळराव दरेकर सत्तेमध्ये, आता वळसे पाटील पण सत्तेमध्ये, आत्ता आहेत, आता सत्तेमध्ये एकत्र आले, या दोघांनी विचार करून आमच्या पठारचा विचार करावा आणि आमच्या पठाराला इथे म्हणजे आता काल मंत्रिमंडळ तयार झाले आणि ह्या मंत्रिमंडळाने आता निर्णय घ्यावा। अगोदर आढळराव दरेकर सत्तेमध्ये होते ना, मुंबईला त्यांनी आंदोलन केलं, एकही जबाबदार अधिकारी तिकडे भेटायला आला नाही। दरेकरांची ती नौटंकी होती का? जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे म्हणून सगळी जमवजमव। दरेकर साहेबांनी निवडणूक म्हणून हा कार्यक्रम घेतलेला नाही, त्यांना या पठारची आस्था आहे। आणि आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे पठारवर आतापर्यंत जी काही गावागावात कामं झाल्यात, स्मशानभूमीचं असो, रस्त्याचं असो, अंगणवाडीचं असो, शाळेच्या खोल्या असो, जी जी कामं झाली ती दरेकर साहेबांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली, आणि दादांनी त्याला सपोर्ट केला। दादांनी ज्या ज्या कामाला सपोर्ट केला ते दरेकर साहेबांना कधी आम्हाला त्यांनी कमी पडून दिलं नाही। जिथं जी मागणी आहे ती दरेकर साहेबांनी पुढपर्यंत ते गटनेते असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यामध्ये नेलं आणि आम्हाला ते कामं करून दिली। तुम्ही दरेकरांचे एवढे गोडवे गाता, आढळरावांचे गोडवे गाता, तुम्ही काय शिवसैनिक आहे? नाही, तसं काही नाही, शिवसैनिक म्हणून मी समाज कार्यकर्ता आहे पहिल्यापासून। मग दादा, आता दिलीप वळसे आता 15 दिवसापूर्वी मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले, आढळराव तर अगोदर सत्तेमध्ये होते, मुख्यमंत्री त्यांचे अगोदर म्हणाले अर्थमंत्री वळसे पाटील आम्हाला विश्वासात घेत नाही, आम्हाला शांतपणे जगू द्या, तरी प्रश्न सुटला नाही? नाही ना सुटलं, त्याला कारण काय? आम्ही तोच विचार करतोय आढळरावांना जाप का नाही विचारत तुम्ही? आम्ही विचारतो ना, दादांना सुद्धा विचारतो का होत नाही, त्यांनाही बी अडचणी येतात ना काहीतरी, ते हे सांगतात बरं सत्तेवर, आता आता तर दोघंही सत्तेवर आहे खरं, म्हणजे विचाराने आमच्या साधगाव पठाराचा प्रश्न सोडवला पाहिजे। म्हणजे दोन्ही नेते फसवत आहेत? हो, दुसरं काय मार्ग आहे, आम्हाला फसवलंच। आता 2019 निवडणुकीमध्ये वळसे पाटील असं म्हणाले होते, जर भाजपच्या सोबत जायची वेळ आली तर घरी बसेल। आज मंत्री होऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत वळसे पाटलांचं हे वागणं कितपत योग्य?
आता ते त्यांचं त्यांना माहिती, वरच्या लेवलचं ते काम आहे ना, ते त्यांना काय त्याच्या अडचणी आल्या असतील. आपण मतदार आहे, आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे ना, परंतु आपण त्यांच्याबद्दल काय बोलायचं, त्यांना काय वाटलं, कसं केलं, समर्थन करायचं, समर्थन कसं करू नये असं आहे माझा हे वाद नाही बाबा. समर्थन केलं पाहिजे कारण ते आपल्या तालुक्याचे आमदार आहेत, मंत्री आहेत, परंतु त्यांनी लोकांसाठी काय केलं पाहिजे. पवार साहेबांचे ते मानसपुत्र आहेत, त्यांना पवार साहेबांनी अनेक जागा त्यांना दिल्या मंत्रिपदाच्या, फार अर्थमंत्री दिला, गृहमंत्री दिलं, सगळे मंत्रिपदं दिली, आजही ते सहकार मंत्री आहेत, परंतु त्यांनी का असं केलं हे त्यांच्या लेवलने माहिती. आता आपण त्यांच्याबद्दल काय बोलू शकतो, त्यांनी घेतलेली भूमिका योग्य योग्य नाहीच आहे, तशी योग्य नाहीच आहे. कारण काय, ह्या राजकारणामध्ये उलट ही लोक आल्यामुळं थोडी खिचडी झाल्यासारखं वाटायला लागले आणि विचारामध्ये फारकत व्हायला लागली. काकाचं बरोबर का पुतण्याचं बरोबर? काका म्हणजे शरद पवार, पुतणे म्हणजे अजित पवार. बरोबर आहे ना, कोणाचं तसं पाहिलं तर आज याच काका शरद पवारचं बरोबर आहे, का याच पुतण्याचं नाही, कारण तो चुकून स्वार्थासाठी तिकडे आलेला आहे. लोक असं म्हणतात अजित पवारांना जर वेगळं व्हायचं होतं तर स्वतंत्र पक्ष काढायचा, त्यांनी स्वतंत्रचं काही निर्माण करायचं. बरोबर, लोक म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? मला तेच वाटतं ना, यांनी स्वतंत्र पक्ष काढायचा, यांनी विरोधात बसायचं, नाही तुझं काकाचं पटत तर तुम्ही बाजूला बसा, परंतु तुम्ही याच्यामध्ये निव्वळ तुमच्या बचणुकीसाठी, तुमच्या अडचणींना फाटा फोडण्यासाठी तुम्ही याच्यात आला. तुम्ही काहीतरी अडचणीत आहात हे आम्हाला, बाकी लोकांना वाटतं की हे काहीतरी अडचणीत या ईडीच्या याच्यामध्ये सापडतात, तर काय म्हणून हे घाबरून हे सत्तेमध्ये गेले, हे सगळ्यांचं मत आहे. तर वळसे पाटील असं म्हणाले होते की आपल्या डिंब्याचं पाणी खाली पळवायचा प्रयत्न सुरू आहे. मी तिकडे गेलो, दुसरी गोष्ट तशीच जर वेळ आली तर मी छातीवर गोळ्या झेलील, परंतु पाणी जाऊ देणार नाही. आज अशी परिस्थिती आहे की त्यांनी डिंब धरणाला बोगदा पाडायचा चाललंय डोंगराला, आणि पाणी खाली न्यायचं चाललं. आज तेच उलट बोगदा करायच्या तयारीत आहेत. 2024 निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना ह्या भूमिकेचा काय फटका बसेल? बसणार. काय तुमच्याकडे कोणाच्या नावाची चर्चा आहे? आता आमच्याकडे तसं काय नाही अजून, मग कोण पुढं काय, आता मग कोण पुढं येते काय, आता आमच्याकडे बरीच मंडळी आहे आणि आम्ही दरेकर साहेबांना पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय. आमदार करायचं आमचं चाललाय प्रयत्न, बघू आता काय होईल, आम्हाला किती यश मिळेल तो भाग वेगळा, पण आहे आमच्या डोक्यात असा कामाक्षू माणूस पाहिजे. आता दरेकर साहेबांनी जी कामं केल्यात ही खूप आमच्या लोकांच्या दृष्टीनं फायद्याची केल्यात. आतापर्यंत आम्हाला बघा नाही, पाणी पिण्यासाठी सगळ्यात महत्वाचं पिण्याचा प्रश्न आमचा सुटेल, 52 कोटीची स्कीम त्यांनी आणली आणि दादांच्या सहकार्यांनी आणली, परंतु त्यांनी ते इथं राबवण्याचं काम ते करतात. आणि आज आम्ही असा विचार करतोय की आम्हाला पिण्याचं पाणी मिळलं म्हणजे साधी बाब नाही. आता शेतीचं तर भाग आहे, करमुलीचं काय होईल, आता अजूनही त्याला आम्ही सारखे आंदोलन करतोय, उपोषण केलंय, आज रस्ता रोको करतोय, परंतु पिण्याच्या पाण्याचं तरी होईल. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन वगैरे गाडून आल्यास सगळ्या जवळजवळ 7 गावांना पाणी भरपूर मिळेल पिण्यासाठी, आणि शिवाय फिल्टर पाणी मिळणार आहे सगळ्यांना. पवार साहेबांच्या विश्वासार्थेबद्दल नेहमी शंका घेतली जाते. पवार साहेब एक शेतकऱ्यांचा नेता, आता 2-3 दिवस आपण पाहतोय त्यांना अजित पवार भेटले, बाकीचे मंत्री भेटतायत, म्हणजे पवार साहेबांचा ह्या फुटणाऱ्या मंडळींना छुपा पाठिंबा आहे का? आहे, अशी शंका आहे. नक्कीच शंका निर्माण होती की ही जी मंडळी फुटल्या ती पवार साहेबांच्या सल्ल्यानेच फुटल्या, नाही ते ही इकडे आली नसती. अहो जवळची माणसं गेले, आता दिलीप पाटलासारखा माणूस, मुंग्यासारखा माणूस, तुम्हाला सांगतो आला छगन भुजबळ, पण छगन भुजबळ ही मंडळी गेली म्हणजे ही त्यांच्या सांगण्यावरूनच गेल्या सत्तेत. त्यांना काहीतरी भीती वाटते. आता परवा लवासाचं, अजित पवारचं परवा लवासाचं आलं होतं, आणखी काही त्याचं कारखाना येते कुठं तो याला, त्या कारखान्याचं आलं होतं, म्हणजे ही लोक घाबरूनच इकडे आल्यात, नाही तर ती आली नसती सत्तेमध्ये. शरद पवारांना सोडून गेल्यानंतर ते पुन्हा पवारांना भेटायला येतात, ते हिंमत कशी करतात? हिंमत करतात म्हणजे ते त्यांना माहिती आहे काका आपलेच आहे, काही साठल होत आहे हा, प्रश्नच नाही, विचारांनीच झालेले, हे फक्त दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, रा
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।